ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर शहरामध्ये उघडकीस आला आहे। 2 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर प्रेयसीच्या मृत्यूने झालाय। दोघांमधलं प्रेम प्रकरण संपुष्टात आलं होतं, मात्र त्यानंतरही प्रियकर विवाहित प्रेयसीची पाठ सोडत नव्हता, त्यामुळे प्रेयसीने टोकाचं पाऊल उचललंय। जुना विडी घरकुल येथे राहणाऱ्या कविता कल्याणम या विवाहितेने प्रियकराच्या चाचाला कंटाळून जीवनयात्रा संपवली आहे। गेल्या 2 वर्षांपासून कविता कल्याणम हिचे जवळपास राहणाऱ्या संदीप राठोड याच्याशी प्रेम प्रकरण जुळलं होतं, मात्र सदरची बाब कविता कल्याणम हिच्या पतीला कळल्यानंतर पतीने आपल्या पत्नीला समज देत अशी घटना पुन्हा होऊ नये अशी ताकीद दिली होती। त्यानंतर या दोघांमधील प्रेम प्रकरण संपुष्टात आलं होतं, मात्र प्रियकर संदीप राठोड हा मयत कविता कल्याणम हिची पाठ सोडत नव्हता। संदीप राठोड वारंवार कविता कल्याणमला त्रास देत होता। याच त्रासाला कंटाळून कविता कल्याणम हिनं टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरामध्ये गळफास घेतलाय। दरम्यान याबाबत कल्याणम यांचे शेजारी रुपेश कुमार भोसले यांनी पोलीस ठाणे गाठत पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलंय। MIDC पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपीला अटक करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे।